संजय भोकरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, शैक्षणिक विश्वातलं आघाडीचं नाव, दर्जेदार कोर्सेस आणि उज्ज्वल यशाची परंपरा. संजय भोकरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, मॅनेजमेंट, फार्मसी. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. नमस्कार, मी विनायक क्षीरसागर, जनप्रवास लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जिल्ह्यातील ठळक घडामोडींचा घेऊया आढावा. कोल्हापूर रस्त्यावरील महापालिकेच्या भारतभीम ज्योतिरामदादा पाटील कुस्ती केंद्राजवळील मलनिसारण केंद्रात दुरुस्तीचे काम सुरू असताना केंद्रात वाकून पाहताना गॅस व दुर्गंधीमुळे गुदमरल्याने व ड्रेनेजच्या सांडपाण्यात बुडाल्याने विठ्ठल शामलिंग शेरेकर व अभियंता उमाकांत प्रभाकर देशपांडे हे दोघे मृत्यूमुखी पडले. दुरुस्तीचे काम सुरू असताना सायंकाळी 4:30 सुमारास ही दुर्घटना घडली. त्यांना वाचवताना जयंत रमाकांत कोथमिरे व संजय सदाशिव माळी हे दोघे जण गुदमरले होते. परंतु सुदैवाने कुस्ती आखाड्यात असणाऱ्या पहिलवानांनी आरडाओरड ऐकून धाव घेत त्यांना वाचवले. हे सर्वजण केंद्राच्या दुरुस्ती कामाची ठेकेदार कंपनी ॲक्वाटेक सॉल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणेचे कर्मचारी आहेत. हा प्रकार समजताच आयुक्त रवींद्र खेबुडकर, महापौर हरुण शिकलगार, पाणीपुरवठा व मलनिसारण कार्यकारी अभियंता शीतल उपाध्ये, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कवटेकर, नगरसेवक संतोष पाटील, राजेश नाईक, अमर निंबाळकर यांच्यासह सर्वजण घटनास्थळी दाखल झाले. सोबतच अग्निशमन विभागाचे प्रभारी मुख्य अधिकारी देसाई यांच्यासह पथकाने युद्धपातळीवर मदत कार्य व बचाव मोहीम राबवली. अग्निशमनच्या दोघा कर्मचाऱ्यांनी मास्क लावून मलनिसारण केंद्रात उतरून आतील केंद्रातील मृतदेह बाहेर काढले. पाण्याचे देऊन खाली गेले. पाणी बघत असताना आमचा कर्मचारी विठ्ठल शेरीकर चक्कर आली त्याला गॅसने आणि तो पडला पाण्यात. त्याच्यानंतर ती पडले म्हणून देशपांडे साहेब म्हणजे आहेत ते खाली गेले वर काढायसाठी. पण त्यांनाही खाली गेल्यानंतर चक्कर आल्यानंतर ते पण पाण्यात पडले आणि ते पण पडले म्हणून मी दोरी बांधून घेतली. पॅलवान लोकांना बोलवलं मी खाली उतरलो पण मला खाली त्यांना ऐकायला वर घेतलं मी. पण मलाही चक्कर आल्यामुळं काही सुचलं नाही. लोकांनी पण मला वर काढलं. इतक्यात पाण्याची देवत खूप मजा होती. कोल्हापूर रोड पंपिंग स्टेशन त्या कारणाने पाठीमग ड्रेनेजचं पाणी आज टेस्टिंगसाठी हनुमान नगरचं घ्यायसाठी टेस्ट चालू होती. त्यासाठी काम चालू होतं. पाणी आत घेण्याचं काम चालू होतं. वाहतूक नियमांचे उल्लंघन करत दुचाकीवरून ट्रिपल सीट आलेल्या तरुणाची गाडी थांबवली असता तुम्ही सगळ्यांच्या गाड्या का थांबवता, तुमची दादागिरी सुरू आहे का असा सवाल करत दुचाकीवरील तिघांनी वाहतूक पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून जोरदार राडा घातला. सकाळी 12:30 सुमारास ही घटना विटा पोलीस ठाण्याच्या समोरच असलेल्या परिसरात घडली. या प्रकरणी निखिल सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी व धर्मराज सूर्यवंशी या तिघांवर विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विटा येथील खानापूर रस्त्यावरून निखिल सूर्यवंशी हे आपल्या दुचाकीवरून शिवाजी चौकाकडे निघाले होते. पोलीस ठाण्यासमोर उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांना पाहून दुचाकीवर पाठीमागे बसलेले सूरज व धर्मराज हे दोन तरुण बसस्थानकासमोर चुपचाप उतरले. दुचाकीवरील दोघे चुपचाप उतरल्याचे पोलिसांनी पाहिले व दुचाकी अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी दुचाकीस्वार निखिल सूर्यवंशी दुचाकी न थांबवता पोलिसांना कट मारून तसेच पुढे पळून गेले. यावेळी वाहतूक पोलीस आशिष जाधव यांनी हाक देऊन दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर दुचाकीवरील सूर्यवंशी यांनी यू टर्न घेऊन भरधाव वेगाने पोलिसांच्या दिशेने येत त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यानंतर दुचाकीस्वार सूर्यवंशी यांना वाहतूक कर्मचारी अभिजित वाघमोड यांनी दंडाची पावती करण्यास सांगितले. यावेळी तुम्ही सगळ्यांना गाड्या का थांबवायला सांगता, तुमची दादागिरी सुरू आहे का असा सवाल करत दुचाकीवरील तिघांनी पोलिसांबरोबर जोरदार बाचाबाची केली. पोलिसांनी दुचाकीवरील तिघांच्यात सुरू असलेल्या राडा पाहण्यासाठी मात्र येथे शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन भाजप सरकार सत्तेवर आले. केंद्रातील मोदी सरकारला 4 वर्ष पूर्ण झाली तरी आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे भाजपच्या विरोधात काँग्रेसने आजचा दिवस विश्वासघात दिवस म्हणून पाळला. या निषेधार्थ शहरातून काळ्या फिती लावून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मूकमोर्चा काढला. या मूकमोर्चाची सुरुवात शिवाजी महाराज पुतळ्यापासून झाली. आजचे दिन आणू म्हणणाऱ्या भाजपने 4 वर्षात जनतेच्या अपेक्षांना सुरुंग लावून बुरे दिन आणले आहेत. शेतीमालाला हमी भाव नसून शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या सत्र सुरू आहे. मात्र पंतप्रधानांसह अनेक मंत्री परदेश दौऱ्यात मग्न आहेत. भाजपने पेट्रोल डिझेल दराचे सर्वोच्च दर वाढवून महागाईचा उच्चांक गाठला आहे. आगामी निवडणुकीत फिर एक बार मोदी सरकार असा नारा दिला जात आहे. पण जनतेने त्यांच्या अत्याचाराचा हिशोबच केला असून जनतेने फिर एक बार नव्हे तर फिर कभी नाही मोदी सरकार असाच निर्धार केला असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
या मोर्चात जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्षा शैलजा पाटील यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारला आज 4 वर्ष पूर्ण होत आहेत आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या आमच्या सूचनेवरून आमचे नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी आज संपूर्ण देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये हा 26 मे हा दिवस हा विश्वासघात दिवस म्हणून मुक मोर्चा काढून हा दिवस साजरा करण्याचा दृष्टिकोनातनं आम्ही सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी मुक मोर्चा काढण्यात आलेला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जी आश्वासनं दिली होती, जी त्यांनी अच्छे दिनची स्वप्न दाखवली होती, हे अच्छे दिनची स्वप्न कुठंच पूर्ण होताना दिसत नाही. तमाम देशातल्या प्रत्येक घटकांचा, प्रत्येक धर्मातल्या समाजाचा, प्रत्येक अल्पसंख्याक असतील, मागासवर्गीय असतील, जे जे बहुजन समाज असतील, महिला असतील, युवक वर्ग असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील, या सर्व घटकांचा भ्रमनिरास झालेला आहे आणि या सर्वच घटकांचा विश्वासघात या भारतीय जनता पार्टीनं सरकारनं केला आहे. म्हणून आज आम्ही मुक मोर्चा काढू याचा निषेध केलेला आहे. पळूस तालुक्यातील बेलवडे येथे राहणाऱ्या सागर वावरे या तरुणावर त्याच्या सख्या चुलत भावानेच ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना विश्रामबाग येथील रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी घडली. या हल्ल्यात सागरच्या पायावर, हातावर आणि पोटावर गंभीर इजा झालेली आहे. जखमी सागरवर भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून घटनेनंतर हल्लेखोर अमोल वावरे हा पळून गेला आहे. नागरिकांनी सागरकडे धाव घेत त्यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. विश्रामबाग पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. सागरवर उपचार सुरू असल्याने पोलिसांना त्याचा जबाब अजून नोंदवता आलेला नाही, त्यामुळे हल्ल्यामागील निश्चित कारण समजू शकले नाही. कौटुंबिक वादातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे. सर्व उरेन मी येत होतो चालत रेल्वे स्टेशनवरनं, त्यात त्याचा जो भाऊ आहे त्यानं ते त्याच्यावर ॲसिड टाकलेलं आहे. आम्ही त्यावेळी होतो तिथं सगळीजण आणि ॲसिड टाकल्यावर मग ती दोघं पळायला लागली, ह्यो मागणं लागला सगळी मागं, परत थोडी माणसं गोळा झाली. माणसं गोळा झाल्यावर त्यानं मग ती बाटली तिथं टाकली आणि मग तो गाडीवरून माग गेला. हां, सागर वावरे त्याचं नाव आहे, ज्याच्यावर ॲसिड हल्ला झाला आहे त्याचं, आणि त्याला आम्ही उपचारासाठी आता भारती हॉस्पिटल कॅज्युलिटीचं ॲडमिट केलेलं आहे. त्यांचा तो घरातलाच ती व्यक्ती आहे, त्याचं आपल्याला नाव काय माहीत नाही, पण ती घरची व्यक्ती असल्यामुळे ते तिथं गाडीवरून मागणार आलतात. जिल्ह्यातील 71 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होणार असून त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत 275 मतदान केंद्रावर मतदान होईल. त्यासाठी 12,09,000 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अत्यंत चुरस असल्याने अनुचित प्रकार घडणार नाही याबाबतची दक्षता घेत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जून आणि सप्टेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या 82 ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक जाहीर झाली होती, परंतु 11 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 71 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी धुमशान सुरू आहे. तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील संतोष सावंत यांच्या 1.5 एकर ऊसाला आज दुपारी अचानक आग लागली. या आगीमध्ये शेतकऱ्याचे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही, पण विजेच्या तारांना शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत मिळाली माहिती अशी की बस्तवडे येथील सरकारी तलावाजवळ संतोष सावंत यांनी आपल्या शेतामध्ये 1.5 एकर ऊसाची लागण 1 वर्षापूर्वी केली होती. हा ऊस कोणत्याही साखर कारखान्याने गाळप केला नव्हता. शनिवारी दुपारी अचानक ऊसाला आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी शेतात धाव घेऊन आग आटोक्यात आणली. तोपर्यंत संपूर्ण ऊस व साहित्य जळून खाक झाले होते. यावेळी लागलेल्या आगीत 1.5 एकरमधील ऊस, ठिबकचे साहित्य, पाईप, केबल व द्राक्षबागेची 95 झाडे यासह साहित्य भस्मसात झाले.
सदर आगीमुळे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ऊसासाठी काढलेले 2.5 लाख रुपयांचे कर्ज कसे फेडायचे असा सवाल आता या शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे. इस्लामपूर राजेबाग स्वार येथील चिमुरड्यावर डुकराने हल्ला केल्याच्या घटनेनंतर नगरपालिका प्रशासनामार्फत डुक्कर पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली. 2 दिवसात 35 डुकरे पकडण्यात आल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली, तर आरोग्य सभापतींनी 200 अधिक डुकरे पकडल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नगरपालिका प्रशासनातील पदाधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ लागत नसल्याचे चित्र आहे, त्यामुळे नगरपालिका प्रशासनाची डुक्कर पकडण्याची मोहीम संशयाच्या भवऱ्यात सापडली आहे. इस्लामपूर शहरासह उपनगरात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. डुकरांची संख्या येत्या या काळात उपनगरामध्ये बरीच वाढलेली आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी झालेले प्रयत्न देखील अपेक्षित आहेत. राजेबाग स्वार येथे एका चिमुरड्यावर डुकराने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडल्यानंतर मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी शहरातील डुक्कर पकडण्याच्या मोहिमेस सुरुवात केली होती. तासगाव शहरातील पालिकेच्या कमर्शियल कॉम्प्लेक्समधील गाळे फुकटात वापरण्याचा उद्योग नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे काही जणांनी सुरू केला आहे. यात पालिकेच्या एका मोठ्या कर्मचाऱ्याचा तर अन्य एकाचा हात असून शौचालय पाडून त्याची खोली करून गेले अनेक वर्षे ते वापरण्यात येत आहे. तर दुसरीकडे जुने मटण मार्केट असल्याने कसाईसाठी गेलेले गोदाम कोणताही परवाना न घेता वापरले जात आहे. आपलाच कर्मचारी असल्याने या प्रकरणी पालिकेकडून गांधारीची भूमिका घेतली जात आहे. तासगाव शहरात नगरपालिकेचे 5 शॉपिंग सेंटर आहेत. यातील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केटच्या गाळ्यांचे अद्याप लिलाव झाले नसल्याने ते मोकळे आहेत. दरम्यान या गाळ्यामध्ये असलेले शौचालय पाडल्याने महिलांना मोठी अडचण निर्माण झाली आहे, तर अनेकांनी उरलेल्या शौचालयांना स्वतःच टाळे घातले आहेत. याबाबत अन्य गाळेधारकांकडून मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विष्णुअन्न पाटील फळ मार्केटमधील बटाटा आडत्याने मध्य प्रदेशमधील व्यापाऱ्याला 3 लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला. सांगली बाजार समितीचे देशभर नाव असल्याने गालबोट लागणार नाही याबाबतची दक्षता घेत बाजार समितीने संबंधित आडत्याचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आडत्याने नमते घेत मध्य प्रदेशच्या व्यापाऱ्याला 1.5 लाख रुपये दिले आहेत. बाहेरील व्यापाऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी फळ मार्केटमधील व्यापाऱ्यांची 5 ते 10 लाख रुपयांची बँक गॅरंटी घेण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती सभापती दिनकर पाटील यांनी दिले. 3 लाख रुपयांचे पेमेंट बुडणार असल्याचे व्यापाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर मध्य प्रदेशच्या व्यापाऱ्याने थेट बाजार समितीकडे तक्रार केली. प्रशासनाने संबंधित आडत्याला याबाबत विचारणा केली असता मध्य प्रदेशच्या व्यापाऱ्याचा 1 रुपयाही बिल देणे प्रलंबित नसल्याचे त्याने स्पष्ट केले. आडत्या खोटे बोलत असल्याचे सभापती दिनकर पाटील यांना लक्षात येताच त्यांनी ही कारवाई केली. धन्यवाद. भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका जनप्रवास लाईव्ह हे आमचं यूट्यूब चॅनल, आणि भेट द्या आमची वेबसाईट www.जनप्रवास.in आणि www.जनप्रवासलाईव्ह.tv.